ओडिशातून बीडला जाणारा 1500 किलो गांजा पकडल्यानंतर आरोपींच्या चौकशीत विविध खुलासेही समोर येत आहेत. गांजा तस्करांच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटने यापूर्वी दोनदा मोठा साठा नागपूर मार्गे बीडला नेला होता. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केलं असून त्यांना 22 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.